नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. मुंबई पुणे हायपरलूप कॉरिडॉर प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध. शिक्षण मंडळाने घेतलेल्या 20 गुणांची तोंडी परीक्षा रद्द, ह्या निर्णयाला विरोध. भाजपा आमदार मेधा कुलकर्णींच्या विरोधात हेल्मेट विरोधी कृती समितीची घोषणाबाजी. आणि हेल्मेट सक्ती विरोधात सर्व पक्षीयांचं घंटानाद आंदोलन. आता बातम्या सविस्तराने. मुंबई पुणे हायपरलूप कॉरिडॉर प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी मावळच्या शेतकऱ्यांनी द्रुतगती मार्गावर निदर्शने केली आहेत. तसेच 7 फेब्रुवारीला द्रुतगती मार्ग रोखण्याचा इशारा सुद्धा दिलाय. अवघ्या 15 मिनिटात मुंबई पुणे प्रवास पूर्ण करण्यासाठी हायर लूप कॉरिडॉर प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यासाठी मावळ तालुक्यातील गौंजे ते लोणावळा दरम्यानच्या 20 गावातील जमीन संपादित केली जाणार आहे. पण ब्रिटिशापासून आतापर्यंत धरण, रेल्वे, जुना पुणे मुंबई महामार्ग, MIDC, मावळ बंद पाईपलाईन अशा अनेक प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची 1,00,000 एकर जमीन कवडीमोल दरात घेतली आहे. पुणे मुंबई हा एक मावळ हा मध्यबिंदू आहे आणि त्या मध्यबिंदूमध्ये सरकारनी, मग सरकार ते कुठलेही असो, पूर्वीच्या सरकारनी बंदिस्त जलवाहिनीचा घाट आमच्या शेतकऱ्यांच्या माथी मारला, MIDC आमच्या शेतकऱ्यांच्या माथी मारली आणि आता हायपरलूप, आता ह्या हायपरलूपमध्ये आत्तापर्यंत MIDC हे केल्यानंतर, इथं इंडस्ट्री झाल्यानंतर आजपर्यंत या मावळला कुठेही शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य मिळालेलं नाही, कुठल्या शेतकऱ्याला प्राधान्य मिळालं, त्याला कवडी मात्र भाव देऊन त्याचा दुराडा करून कोट्यवधी रुपयाच्या प्रॉपर्ट्या बिल्डरांनी उभ्या केलेल्या आहेत इथे. आणि अशा पद्धतीने जर हे सरकार वागायला लागले तर शेतकऱ्यांनी कोणाच्या जोर जागायचा हा पहिला प्रश्न आहे. असं असताना हायरलूप कॉरिडॉर प्रकल्पाचा घाट घातला जातोय, पण आता जमिनी द्यायच्याच नाहीत असा पवित्रा घेत प्रकल्प रद्द करण्यासाठी 7 फेब्रुवारीला पुणे मुंबई मार्ग रोखण्यात येणार आहे. तेव्हा उद्भवणाऱ्या परिस्थितीला सरकारच जबाबदार असेल असा इशारा भूमता हायरलूप विरोधी शेतकरी कृती समितीने दिलाय. बळजबरीने होऊ घातलेला हायपरलूप प्रकल्पास विरोध करण्यासाठी व अंतिम दिशा ठरवण्यासाठी या ठिकाणी 7 फेब्रुवारीला हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द व्हावा यासाठी गौंजे ते लोणावळा दरम्यानच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. त्यानंतर होणाऱ्या परिणामांची सर्व जबाबदारी संबंधित प्रशासनाची व शासनाची राहील याची आम्ही या ठिकाणी जाहीररित्या निवेदन करतो. मध्यावर आमची मावळ तालुक्यातली जी गावं आहेत त्या गावांच्या शेतकऱ्याच्या हिताचा हा प्रकल्प नाही आहे. हा प्रकल्प कुणाचा तरी एका परदेशी माणसाच्या हिताचा धरला आहे आणि त्याचा प्रोजेक्ट फेल झालेला प्रकल्प भारतामध्ये इंट्रोड्यूस केला आहे आणि त्या ठिकाणी मावळाची निवड केलेली आहे. या प्रकल्पाची आंध्र आणि कर्नाटकमध्ये मागणी केलेली आहे, त्यामुळे हा आपल्या भागात मावळात न करता आंध्र कर्नाटकमध्ये प्रायोगिक तत्वावर पाठवून द्यावा अशी अशा प्रकारची मावळवासियांची भावना आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या 10वीच्या परीक्षेत 20 गुणांच्या तोंडी परीक्षा रद्द करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या पालकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत शिवसेना आणि युवासेनेने शिक्षण मंत्र्यांना निवेदन दिले आणि या मुद्द्याचा पाठपुरावा केलाय. ऑनलाईन सह्यांची मोहीम सुद्धा राबवण्यात आली, मात्र शालेय शिक्षण विभागाकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्यामुळे जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या SSC बोर्डाच्या ह्या निर्णयाच्या विरोधात युवासेनेने आज महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी राज्य सरकार आणि विनोद तावडे यांच्या विरोधात घोषणाबाजी दिल्या, तर निर्णय मागे न घेतल्यास मंत्रालयात जाऊन आंदोलन करू असा इशारा युवासेनेकडून देण्यात आलाय. पुण्यातील महात्मा फुले मंडई येथे हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या. आंदोलनकर्ते पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात घोषणा देत असताना मेधा कुलकर्णी यांनी पालकमंत्री तुमच्यासोबत आहेत असं सांगण्याचा प्रयत्न करत होत्या, मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांनी मेधा कुलकर्णी यांना दादागिरी करू नका अशा घोषणा देत हुसकावून लावलाय. पुणे वाहतूक पोलिसांनी 1 जानेवारीपासून हेल्मेट सक्ती केली आहे. त्या निषेधात शहरातील अनेक संघटना एकत्रित आल्या असून मागील महिनाभरात अनेक वेळा हेल्मेट सक्तीच्या निषेधात आंदोलन करण्यात आलं आहे. ह्या हेल्मेट सक्तीला आज महिना झाल्याच्या निमित्ताने हेल्मेट विरोधी कृती समितीच्या वतीने महात्मा फुले मंडई चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले. मेधा कुलकर्णी यांनी पालकमंत्री तुमच्या सोबत आहेत असे सांगण्याचा प्रयत्न करत होत्या, मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांनी मेधा कुलकर्णी यांना दादागिरी करू नका अशा घोषणा देत हुसकावून लावले. माजी महापौर अंकुश काकडे, भाजप आमदार मेधा कुलकर्णी, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, नगरसेवक विशाल धनकवडे,
माजी नगरसेविका रुपाली पाटील, माजी नगरसेवक धनंजय जाधव तसेच शहरातील विविध संघटनांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले होते. 1 जानेवारी पासून शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. दररोज पोलीस 5 ते 6 हजार नागरिकांकडून हेल्मेट न घातल्याबद्दल दंड वसूल करतात. या हेल्मेट सक्तीला अनेक स्तरातून विरोध केला जातोय. त्यामुळे हेल्मेट सक्तीची कारवाई थांबवण्यात यावी या मागणीसाठी हेल्मेट सक्ती विरोधी कृती समिती आणि सर्व पक्षांकडून आंदोलन करण्यात आलंय. यावेळी हेल्मेट उत्पादकांचे हित साधणाऱ्या पोलिसांचा धिक्कार असो, पुणेकरांचे हाल पोलीस झाले मालामाल अशा प्रकारचे फलक घेऊन निदर्शने करण्यात तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यावर कारवाई सुरू आहे. दिवसाला सरासरी 5 हजार केसेस करण्यात येत आहेत. एकीकडे शहरात गुन्हेगारी वाढत असताना पोलीस मात्र हेल्मेट सक्तीवर आणि दंड वसूल करण्यात व्यस्त असल्याचा आरोप हेल्मेट विरोधी कृती समितीकडून करण्यात आलाय. आमचं हेच म्हणणं आहे की पोलिसांचं नेमकं काम काय? पोलिसांनी वाहतूक नियोजन करावं, पोलिसांनी गुन्हेगारीवरती कंट्रोल करावा, पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखावी, पोलिसांनी नागरिकांचे प्रश्न सोडवावेत का केवळ हेल्मेट सक्ती हा एकच विषय घेऊन पुणेकरांना झोडपावं? ही जुलमी कारभार चालू आहे, अन्यायकारक कारभार चालू आहे. शहरामध्ये गुन्हेगारीमध्ये प्रमाणाबाहेर वाढ झालेली आहे. गल्लोगल्ली कोयते घेऊन तरुण पळत आहेत. रस्त्यावरती पिक्चरसारख्या स्टाईलमध्ये हाणामाऱ्या चालू आहेत. 12 खून अवघ्या 15 दिवसामध्ये झालेले आहेत आणि पोलीस मात्र केवळ हेल्मेट सक्ती आणि त्याची दंड वसुली एवढ्यामध्ये मशगूल आहेत. मी पोलीस आयुक्तांना सांगू इच्छितो की त्यांनी पुणेकरांवरचा अन्याय त्वरित बंद करावा, नाहीतर या पुढच्या काळामध्ये अधिक तीव्रतेने आणि अधिक निकराने ही लढाई लढली जाईल. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधीच मोदी सरकारनं सामान्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतलाय. मोदी सरकारनं घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 1.46 रुपयांची कपात केली आहे, तर विना अनुदानित सिलेंडर 30 रुपयांनी स्वस्त केलाय. तत्पूर्वी नव्या वर्षात केंद्र सरकारनं LPG धारकांना मोठं गिफ्ट दिलं होतं. विना अनुदानित गॅस सिलेंडर 120 रुपये 50 पैशांनी स्वस्त करण्यात आला होता, तर अनुदानित सिलेंडरच्या किमतीत 5 रुपयांनी घट केली अशी माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिली होती. LPG सिलेंडरचे ह्या महिन्यात दुसऱ्यांदा दर कमी करण्यात आले आहेत. 1 डिसेंबर रोजी अनुदानित सिलेंडरचे दर 6 रुपये 50 पैशांनी कमी केले होते. त्यामुळे उद्यापासून नव्या दरानुसार ग्राहकांना सिलेंडर मिळणार आहे. वर्षाला 14.2 किलोचे 12 सिलेंडर ग्राहकाला उपलब्ध करून दिले जातात. त्यातच सबसिडीचे पैसे थेट लाभार्थ्यांना बँक खात्यात जमा होणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर सर्व विरोधी पक्षीयांनी शंख आणि घंटानाद आंदोलन केलंय. मुख्यमंत्र्यांनी 15 दिवसात शास्तीकर माफ करण्याची घोषणा शहरात येऊन केली होती. 24 जानेवारीला ते 15 दिवस संपल्याने विरोधकांनी भाजपला आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन केलंय. अनधिकृत बांधकामग्रस्तांकडून दंड म्हणून शास्तीकर वसूल केला जातो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा तो माफ करण्याची केलेली घोषणा हवेत विरली आहे. म्हणूनच स्थानिक भाजपला ह्याची धास्ती वाटू लागल्याचं मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे बोलून दाखवलं. ह्याचाच फायदा घेण्यासाठी काउंटडाऊन आंदोलन केलं, पण सर्व पक्षीय मिळून 20 ते 25 कार्यकर्तेच उपस्थित राहिल्याने आंदोलनाचा फज्जा उडाला. या मुख्यमंत्र्यांनी पिंपरी चिंचवडकरांना फसवलेलं आहे आणि पिंपरी चिंचवडकरांची पूर्ण फसवणूक या सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. गेल्या महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर मी तुमची 15 दिवसामध्ये शास्तीची धास्ती दूर करेल अशा पद्धतीची वल्गना या ठिकाणी केली आणि या वल्गनेला 15 दिवस होऊन गेले तरी देखील अजून त्याच्यावरती कुठलाही निर्णय या सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी केलेला नाही. त्यामुळं आज हा घंटानाद आणि शंखनाद आम्ही या ठिकाणी करत आहोत. रॉयल ट्विंकल सीड्स कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची फसवणूक प्रकरणात पोलीस तपासात आणि फसवणूक करणाऱ्या ओमप्रकाश गोयंका यांच्या मालमत्ता जप्त करण्याच्या प्रक्रियेत पोलिसांकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप रॉयल ट्विंकल सीड्स इन्व्हेस्टेटर फॉर्मच्या वतीने करण्यात आलाय. सीड्स चेक इन्स लिमिटेड, रॉयल ट्विंकल स्टार क्लब प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपन्यांनी 20 लाख गुंतवणूकदारांचे 11,000 कोटी रुपयांची गुंतवणूक लुबाडल्याने गुंतवणूकदार अडचणीत सापडले आहेत. ह्या कंपनीचे सर्वे सर्व ओमप्रकाश गोयका असून पुण्यात 12,000 तक्रार अर्ज दाखल झाले आहेत. पुणे पोलिसांनी 2.5 वर्ष तपासासाठी घेऊन ही अद्याप मालमत्ता जप्त न केल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केलाय. जून 2016 पासून आर्थिक गुन्हे विभागाकडे वारंवार खेटे घातल्यानंतर 18 डिसेंबर 2017 रोजी FIR झाली.
ती सुद्धा आमदार मेधा कुलकर्णींच्या माध्यमातून. त्यानंतर आज एक वर्ष होऊन गेलं तरी आम्ही एक वर्षापूर्वी दिलेल्या प्रॉपर्टी अजूनही अटॅच झालेल्या नाही आहेत. ज्या आम्ही शोधून दिले त्यातल्या काही गोयंकांनी स्वतःहून पण दिलेल्या आहेत, तरी देखील त्या होत नाही आहेत. म्हणजे दोन ठिकाणून प्रॉपर्टीचे डिटेल्स जातात, मालकाचे जातात आणि शोधणाऱ्याचे जात आहेत, तरी ती प्रॉपर्टी अटॅच होत नाही आहे. आणि त्याच्यावर आम्ही काही करू किंवा आम्ही करणार नाही ते सांगणारे तुम्ही कोण, अशा अर्थाची विचारणा आम्हाला होते, दमदाटी होते की आम्हाला आमच्या मर्जीला येईल तेव्हा आम्ही करू. तुम्ही सांगता म्हणून आम्ही काहीही करणार नाही, तुम्ही आम्हाला विचारून पैसे ठेवले नाहीत आणि त्यामुळे तुम्हालाच अटक करायला पाहिजे असं आमचं मत आहे, असं पोलीस आम्हाला बोलतात. पिंपरी कॅम्पातील भाजी मंडईला अतिक्रमणाच्या विळख्यातनं मुक्त करण्यात यावं या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. प्रवेशद्वारासमोर भाजीपाला फेकून व्यापाऱ्यांनी हे आंदोलन केले. शहरातील पिंपरी कॅम्प ही महत्वाची बाजारपेठ आहे. ह्या बाजारपेठेत पतारे यांनी हातगाडी चालकांचे अतिक्रमण वाढत असून त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना व्यवसाय करणे अवघड होत आहे. पिंपरी भाजी मंडईला अतिक्रमणाने विळखा घातला आहे. ही अतिक्रमणे तातडीने हटवण्याची मागणी भाजी मंडईतील व्यापाऱ्यांनी केली आहे. भाजी मंडई समोरील फेरीवाले पतारेवाले यांना हटवण्यासाठी मागणी केली जात आहे. अतिक्रमणावर कारवाई करावी ह्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी आज महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करून भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्यात आला आहे. एक 40-45 वर्ष आले आहेत, टोटली 200 गाळेधारक आहेत. तर महानगरपालिकेने 2007-07 एक नवीन बिल्डिंग बांधून तिथे 180 गाळेधारकांना जागा दिली आहे. तर त्या जागेत टोटल 40 फुटे जागा सोडलेल्या आहेत तिथं मालाची आवक जावक करण्यासाठी. तर त्या 40 फुटे जागेमध्ये काही गुन्हेगार व काही तिथलचे जे गुंड लोक आहेत, म्हणजे तिथलचे स्थानिक लोक म्हणजे गुंड लोक, त्यांनी ती जागा हडप करून काही लोकांना ती भाड्याने दिलेली आहे. ती जागा आम्ही मोकळी करण्यासाठी मेन प्रवेशद्वार आहे आमचा, तो जिथून गिरायक आवक जावक करतं, गिरायक येणं जाण्यास त्यांना त्रास होतो, गिरायकांना ते शिवीगाळी करतात, आतमध्ये जाऊन देत नाही. आतमध्ये म्हणजे आम्ही 25 वर्षात एकदम करार भाडं दिलेलं आहे त्यांना पालिकेला, प्लस महिन्याला वर्षाला त्यांना सर्व्हिस टॅक्स वगैरे सर्व भरतो. ती लोकं काही नाही भरत, फुकटचं राहून त्यांची दमदाटीगिरी होती. आम्ही वारंवार पालिकेस आयुक्तांना, महापौरांना, भूमी जिंदगी अधिकाऱ्यांना वारंवार पत्रक देऊन कोणतीही कारवाई त्यांनी केलेली नाही. तर त्या कारवाईनुसार आम्ही गेल्या 25 तारखेला एक पायी मोर्चा इथं एक दिवसीय उपोषण केलं होतं. त्या दिवशी आयुक्तांनी आम्हाला स्वतः सांगितलं की आम्ही 2-4 दिवसात आमची बैठक बसून तुमची आम्ही कारवाई करू. महामाई रमाबाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने रमाबाई यांच्या 122व्या जयंतीनिमित्त रमाई महोत्सव जागर रमाईंच्या विचारांचा देशाचा हिताचा हा कार्यक्रम 3-7 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यंदा महोत्सवाचे 5वे वर्ष असून यंदाचा रमाई रत्न पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई बाळ यांना दिला जाणार आहे. तसेच देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या शुभ हस्ते महामाता रमाबाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाल्यानंतर ह्या ऐतिहासिक जयंती दिनी लाखोच्या संख्येने लोक रमाबाईंना वंदन करण्यासाठी येणार आहेत. 3 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत रमाबाई आंबेडकर स्मारक येथे महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. जगातला पहिला लोकसहभागातील 9.5 फुटी गनमेटल धातूमध्ये पूर्णाकृती जो पुतळा आहे तो वाड्या कॉलेजच्या समोर रमाई आंबेडकर उद्यानामध्ये भारताचे महामहिम राष्ट्रपती डॉक्टर रामनाथ कोविंद साहेब यांच्या शुभ हस्ते 30 मे 2018 रोजी लोकार्पण करण्यात आलेलं आहे. यंदाचं महामाता रमाबाई भीमराव आंबेडकरांचं 122वी जयंती वर्ष आहे आणि गेली 5 वर्ष आम्ही सातत्यानं रमाई महोत्सव साजरा करत आहोत. आणि यावेळेस राष्ट्रपतींनी जो रमाईचा पुतळा हस्तांतर केला, लोकार्पण केला, त्यानंतरचं हे पहिलं वर्ष आहे म्हणून या जयंतीला लाखोंच्या संख्येने लोक तिथं रमाईला वंदन करण्यासाठी येणार आहेत. उद्योगनगरीनंतर आता पर्यटन नगरीतील सहारा आंबिवली येथे काम करणाऱ्या शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. येथे काम करणाऱ्या 700 कामगारांचे मागील 6 महिन्यांपासूनचे पगार थकलेत, त्यामुळे कामगारांनी सहारा सिटीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केलं आहे. गेल्या 6 महिन्यापासून पगार दिला नाही तर वेतनवाढी होत नाहीये. तसेच स्थानिक भूमिपुत्रांना योग्य तो न्याय दिला जात नाही. इतर मागण्यांसाठी 2 दिवसापासून सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे.
ह्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुळशी तालुक्याच्या वतीने पाठिंबा देण्यात आलेला असून जर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मनसे स्टाईलने आंदोलन केलं जाईल असा इशारा सहारा प्रशासनाला देण्यात आलाय. डॉक्टर डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय संशोधन केंद्र पुणे आणि रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने यशोदा ह्युमन मिल्क बँक संशोधन केंद्राचं नूतनीकरण उद्घाटन समारंभ संपन्न झालाय. डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाची कुलपती डॉक्टर पी डी पाटील आणि विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्ष सौ भाग्यश्री पाटील यांच्या पुढाकाराने ह्युमन मिल्क बँक सुरू करण्यात आली आहे. मातेचे दूध नवजात अर्भकाला सर्वोत्तम पोषण तसेच आजार आणि संसर्गापासून संरक्षण देत असते. ह्या धर्तीवर ह्युमन मिल्क बँक ह्या संकल्पनेचा वापर केला जातो. ह्या बँकेमध्ये मातेचे दूध दात्याकडून संकलित केले जाते आणि गरजू नवजात अर्भकासाठी पुरवले जाते. आईकडून नवजात बाळाला दूध पुरेशा प्रमाणात न मिळणे, वैद्यकीय गंभीर स्थितीत दुधाची उपलब्धता भासणे तसेच बाहेर जन्मलेल्या बाळासाठी आणि कामावर जाणाऱ्या मातांच्या बाळासाठी ह्युमन मिल्क बँक एक वरदान ठरलं आहे. ही सेवा मोफत उपलब्ध असून गेली 5 वर्ष हा प्रकल्प डॉक्टर डी वाय पाटील रुग्णालयाच्या बालरोग विभागात कार्यान्वित आहे. यामध्ये आधुनिकता आणि नवीन तंत्रज्ञानासहित संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मुंबई पुणे हायपरलूप कॉरिडॉर प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध. शिक्षण मंडळाने घेतलेल्या 20 गुणांची तोंडी परीक्षा रद्द ह्या निर्णयाला विरोध. भाजपा आमदार मेधा कुलकर्णींच्या विरोधात हेल्मेट विरोधी कृती समितीची घोषणाबाजी आणि हेल्मेट सक्ती विरोधात सर्व पक्षीयांचं घंटानाद आंदोलन. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.